नमस्कार मंडळी, दी अभंगू मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश नारायण गोसावी तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला मुक्त संचार गोपालन, मुक्त संचार कुक्कुटपालन, मुक्त संचार शेळीपालन या कन्सेप्ट माहिती आहेत. याच धर्तीवरती आम्हाला काही जणांनी प्रश्न विचारला की आपण मुक्त संचार सस्यपालन करू शकतो का. सो मुक्त संचार सस्यपालन करू शकतो का या प्रश्नाचे उत्तर शोधताना आम्हाला काही पॉईंट्स मिळाले. आम्ही त्यावरती थोडा अभ्यास केला आणि त्या पॉईंट्स बद्दल आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहोत. सो मित्रांनो, मुक्त संचार म्हणजे काय? मुक्त संचार म्हणजे तुमचे जे प्राणी आहेत ते एका विशिष्ट ठिकाणी सर्व प्राणी एकत्र असतात. तिथे तुम्हाला त्या प्राण्यांना ठेवण्यासाठी काही विशिष्ट संसाधनांची गरज लागत नाही. जसं की पिंजरे, तुम्ही जर पाहत असाल आमच्या आजूबाजूला आमच्या सशांचे पिंजरे आहेत. सो या सशांना पिंजऱ्यात न ठेवता मुक्तपणे एका ठिकाणी जमिनीवरती ठेवणे याला मुक्त संचार असे म्हणतात. मित्रांनो, गोपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यांच्यासाठी मुक्त संचार हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. परंतु सस्यपालन करताना मुक्त संचार हा कन्सेप्ट आपण वापरू शकत नाही. त्याची काही कारणं आहेत ती पुढीलप्रमाणे. पहिली गोष्ट म्हणजे सस्यपालन करताना, स्पेशली व्यावसायिक सस्यपालन करताना, आपल्याला काही नोंदी ठेवणं गरजेचं असतं. जसं की तुमचे नर आणि मादी यांचं मेटिंग कधी झालं, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला त्यांची पिल्लं कधी मिळणार आहे याची माहिती असते. सो ह्या नोंदी ठेवणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही मुक्त संचारपणे सस्यपालन केलं तर तुम्ही या नोंदी ठेवू शकत नाही, कारण की मादी ससा ही 14 दिवस माझ्यावरती असते, त्यामुळे त्यांचं मेटिंग हे कधी होऊ शकतं आणि त्यामुळे तुमची मादी कधी प्रेग्नंट आहे हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे ती पिल्लं कधी घालणार आहे हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांची काळजी घेणं जमणार नाही. सो हा सगळ्यात पहिला मुद्दा. याच व्यतिरिक्त तुम्ही जे त्यांना खाद्य घालता त्याचं व्यवस्थापन तुम्हाला करता येणार नाही. कारण कसं होतं की काही वेळेस काही ससे हे अवास्तव खाद्य खातात आणि काही ससे हे खूप कमी खाद्य खातात. त्यामुळे तुमचा कोणता ससा कुपोषित आहे किंवा कोणता ससा जास्त खातो आहे याची तुम्हाला नोंद ठेवता येणार नाही. सो हा एक दुसरा मुद्दा आहे. या व्यतिरिक्त हे ससे जे एकत्रपणे राहिलेले असतील ते त्यांच्या मलमूत्रामध्ये राहिलेले असतील, त्यामुळे त्यांचं अस्वच्छ असणं हे ओघाने आलंच. त्यामुळे या अस्वच्छपणातून त्यांना वेगवेगळ्या आजारांची लागण होऊ शकते. आणि मित्रांनो, जर एका सशाला एका रोगाची लागण झाली तर तो रोग बाकीच्या सशांमध्ये संक्रमित होऊ शकतो. सो त्याच कारणामुळे मित्रांनो, सस्यपालन हे मुक्त संचार पद्धतीने करणं चुकीचं ठरतं. येस, तुम्ही जर कमी सशांमध्ये व्यवसाय करू इच्छिता, जसे की 1 जोडी किंवा 2 जोडी, तर त्यावेळेस तुम्ही मुक्त संचारचा ऑप्शन निवडू शकता. पण जर तुम्ही व्यावसायिक सस्यपालन करत असाल तर तुम्हाला पिंजऱ्यांच्या पर्यायानेच सस्यपालन करायला हवं. मित्रांनो, याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुमची मादी ससा मादी जी आहे ती पिल्लं घालताना जमिनीत खड्डा करत असते. तुम्ही पिंजऱ्यातही पाहत असाल, ज्यावेळेस आम्ही पिंजऱ्यामध्ये जो हॅशबॉक्स आहे तो ठेवतो, त्या हॅशबॉक्समध्येही ती खड्डा मारण्याची ॲक्शन करत असते. सो मित्रांनो, जर ती मादी मुक्त संचारपणे जमिनीवरती वावरत असेल तर ती खोल खड्डा करून आत खोल जमिनीत पिल्लं घालू शकते आणि तुम्हाला तिने किती पिल्लं घातली आहे याच्याबद्दल काहीही माहिती मिळणार नाही. सो मित्रांनो, जोपर्यंत ती पिल्लं मोठी होत नाहीत आणि बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात कळणार नाही की त्या मादी सशांनी किती पिल्लं घातलेली आहे. या व्यतिरिक्त जमिनीवरती वावरणारे जे कीटक आहेत त्यांच्यापासून तुमच्या पिल्लांना धोका उद्भवतो. जसं की मुंग्या आहे, वाळवी आहे, सरडे आहेत, पाली आहेत, झुरळं आहेत, जी तुमच्या मादी सशांच्या पिल्लांना इजा करू शकतात. या व्यतिरिक्त सरपटणारे प्राणी म्हणजे जसं की साप आहेत, हे तुमच्या फार्ममध्ये येऊन त्या पिल्लांना खाऊ शकतात आणि तुम्हाला कळणारही नाही, कारण की ते खोल खड्ड्यामध्ये असतात. वेरएज जे आपण आता पिंजऱ्यांच्या पद्धतीने जे सस्यपालन करत आहोत त्यामध्ये या सर्व संभाव्य धोक्यांना आपण सहजपणे टाळू शकतो, कारण की या पिंजऱ्यांमध्ये तुमचे कुठलेही बाहेरचे प्राणी सहजासहजी आत येऊ शकत नाही आणि आपण त्याच्या नोंदी ठेवू शकतो. मित्रांनो, आपल्या पिंजऱ्यांमध्ये तुम्ही पाहत असाल तर प्रत्येक सशासाठी एक सेपरेट केज आहे. त्यामुळे काय होतं की प्रत्येक ससा हा दुसऱ्या सशापासून आयसोलेटेड आहे. त्यामुळेच मी ज्यावेळेस म्हणतो की जर एखाद्या सशाला आजार झाला तर आपण त्या सशाला लगेचच बाजूला काढू शकतो आणि त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन पुन्हा त्या सशांमध्ये आणू शकतो. सो मित्रांनो, हा मोठा फायदा आपल्या ह्या पिंजऱ्यातल्या ससेपालनामध्ये होतो. मित्रांनो, याच व्यतिरिक्त ज्यावेळेस तुमच्या ब्रीडर्सनी जी पिल्लं दिलेली आहेत त्यामध्ये जर काही माद्या असतील ज्या मोठ्या होत असतील आणि त्या मॅच्युअर होत असतील, तर त्या माद्या या मुक्त संचार पद्धतीमध्ये ब्रीडर्सबरोबर राहिल्या तर त्यांचंही अवास्तव मेटिंग होऊन त्याही प्रेग्नंट राहू शकतात. तर या प्रीमॅच्युअर माद्यांना अशा प्रेग्नन्सीमुळे खूप धोका उद्भवू शकतो. त्यांची पिल्लंही तुम्हाला इमॅच्युअर मिळतील, तुम्हाला
त्यांची मरही दिसेल किंवा या प्रेग्नन्सीमुळे त्या मरूही शकते. त्यामुळे हा धोका तुम्हाला टाळायला हवा. तुम्ही जर पाहत असाल तर आम्ही आमची जी प्रोडक्शनची पिल्लं आहेत ती सेपरेट करतो. यामध्ये माद्या आणि नर हे सेपरेट असतात. त्यामुळे आपल्याला इमॅच्युअर माद्यांमध्ये प्रेग्नन्सी होण्याचा जो धोका आहे तो आपल्याला टाळता येतो. मित्रांनो, कंट्रोलेबल प्रेग्नन्सीबाबत मला अजून थोडं तुम्हाला सांगायचं आहे. जसं की आपण काही करतो की आपली मादी ज्यावेळेस प्रेग्नंट असते ती महिनाभर प्रेग्नंट असते, त्यानंतर पिल्लं घातल्यानंतर एक महिनाभर पिल्लं तिच्यासोबत असतात आणि ती पिल्लं मोठी झाल्यानंतर आपण सेपरेट केल्यानंतर परत तिचं मेटिंग करतो. त्यामुळे काय होतं की मादीला त्या प्रेग्नन्सीतून रिकवर व्हायला वेळ मिळतो. वेरॅज तुम्ही जर मुक्तसंचारमध्ये माद्यांना आणि नरांना एकत्र ठेवलात तर तुमची मादी पिल्लं घातल्या घातल्या पुन्हा प्रेग्नंट होऊ शकते आणि त्यामुळे तिचं खूप जास्त एक्झर्शन होऊ शकते आणि या एक्झर्शनमुळे तुमची मादी दगावू शकते. मित्रांनो, हा धोकाही तुम्हाला अशा पिंजऱ्यातल्या ससेपालनामध्ये टाळता येतो. या व्यतिरिक्त ज्यावेळेस असे 100 ससे एकत्र असतात त्यावेळेस एकमेकांना इजा करू शकतात, कारण की या सशांमध्येही काही ससे हे ॲग्रेसिव्ह असतात, एकमेकांना चावू शकतात आणि त्यामुळे एखादा ससा जर आजारी पडला किंवा एखाद्या सशाला जर इजा झाली तर तो त्यातून बाहेर पडणं हे थोडं कठीण होतं, कारण की ससा हा जर आजारी पडला तर त्याला रिकवर करणं हे थोडं मुश्किलचं असतं. त्यामुळे आम्ही हे नेहमी सांगतो की ससा हा आजारी होऊन बरा होण्यापेक्षा सशाला नेहमी निरोगी ठेव. सो मित्रांनो, या सर्व गोष्टी जर तुम्हाला पाळायच्या असतील, या सर्व गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील तर तुम्ही पिंजऱ्यातलं ससेपालन करणं हेच गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, मुक्तसंचार ससेपालन ही कन्सेप्ट आपण व्यावसायिकदृष्ट्या जे ससेपालन करत आहोत त्यांच्यासाठी नाही, त्यांनी पिंजऱ्यांचा वापर करूनच ससेपालन करा. मित्रांनो, अजून एक मुद्दा जो की सशांच्या मलमूत्राबद्दल आहे. मुक्तसंचार ससेपालनामध्ये काय होतं की सशांचं मलमूत्र हे जमिनीवरती पडल्यामुळे ते खराब होतं. तुम्हाला मूत्र मिळतच नाही, पण जे लेंडी असते ती ही जमिनीवरती पडल्यामुळे माती मिश्रित असते. सो मित्रांनो, हे जे उत्तम बाय प्रोडक्ट आपल्याला मिळतं जे आपण आपल्या पिंजऱ्यातल्या ससेपालनामध्ये करतो ते तुम्हाला अजिबात मिळणार नाही, ते पूर्णतः वेस्ट होईल. त्यामुळे ससेपालनातून आपल्याला जे एक उत्तम जैविक खत मिळतं आणि जे एक उत्तम जैविक कीटकनाशक मिळतं ते तुम्हाला मिळणार नाही. सो हा तुमचा लॉस असेल. सो हा एक ड्रॉबॅक आहे तुमच्या मुक्तसंचार ससेपालनामध्ये. सो मित्रांनो, येस, मुक्तसंचार ससेपालन का करू शकत नाही याची आम्ही कारणं सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या व्हिडिओवरती कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ससेपालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.